नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणार आहे पुण्याच्या नीता झुरुंगे यांना. तर प्रँक कॉल खूप छान होणार आहे आणि नीताताई म्हणजे रवी शिंदे यांच्या खूप जवळच्या वर का, तर आमच्याच टीममधील आहेत त्या आणि त्यांना फसवणं खूप कठीण आहे. त्या लवकर फसणार नाहीत पण आपण सुद्धा प्रयत्न करणार आहोत. तर चला आपण डायरेक्ट प्रँक कॉलला सुरुवात करू. हेलो मैम, मैं दिल्ली से बोल रहा हूँ शर्मा. हाँ तो क्या आप यूट्यूब वीडियो बनाती हो क्या? हाँ क्या आपको मराठी लैंग्वेज आता है मैम? क्या क्या आपको मराठी लैंग्वेज आता है? हाँ आता है. अच्छा ठीक है ठीक है. तो मैम, मैं दिल्ली से बोल रहा हूँ यूट्यूब टीम की तरफ से. तो नीता झुरुंगे वो आपका चैनल है क्या? हाँ तो ठीक है ठीक है. तो तुम्हारे को वो लकी ड्रॉ लगा है तो आपको बख्शीश मिला है, आपको चाहिए क्या वो? अभी मैं बख्शीश कहाँ से चाहिए तो लगा तो कैसे आ सकती हो दिल्ली से. अच्छा नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, तुम यूट्यूब पे वीडियो बनाते हो और मैं दिल्ली हेड ऑफिस से बोल रहा हूँ यूट्यूब टीम की तरफ से. और क्या मिला है, क्या मिल गया. अच्छा आपको मिला है एक हीरो होंडा बाइक, टीवी और फ्रिज. हाँ, तो आपको कौन सा चाहिए? ओ मैं मेरे पति को पूछने के चाहूंगी. क्या क्या? पति को पूछती मैं. नहीं, वो यूट्यूब चैनल तुम्हारा है ना, तो तुम्हारे पति को पूछने की क्या जरूरत? क्या नहीं, बच्चे बोल रहे बाइक चाहिए, ऑनलाइन पाठन दिया भेजो. हाँ, उसी के लिए तो मैंने कॉल किया है ना. तो आपका एड्रेस तो देना पड़ेगा मेरे को. एड्रेस मेरे को कैसा है मालूम, कि हम इधर तो किराए से रहते हैं पुणे में किराए? तो. सॉरी मैडम, आप ठीक तरह से हिंदी नहीं बोल रहे हो, मेरे को कोई समझ में नहीं आ रहा है. आप सीधा साधा मराठी लैंग्वेज से बोलिए ना. हाँ मैं पुणे मध्ये भाड्याने राहतो, त्याच्यामुळे एड्रेस कसा द्यायचा काय ते काहीच होत नाही, होणार नाही म्हणजे, कसं भाड्याने राहतो ना. हाँ, मग तुम्ही भाड्याने जिथं राहताय तिथला ऍड्रेस द्या ना, काय प्रॉब्लेम आहे? भाड्याने आम्ही लक्ष्मीनगर मध्ये राहतो, या कोंडवा कोंडवा बुद्रुकला. म्हणजे तुम्ही कोंडवा तुमचं मेन शहर आहे का? हाँ, कोंडवा बुद्रुक VIT कॉलेज. अच्छा. तो तुमको ना डिलीवरी चार्जेस देना पड़ेगा वो गिफ्ट लेने के लिए. नको किती दिले वाले चार दिवस. 250 रुपये. बाइक भेजो फिर ओके. नहीं, ऐसा नहीं होता. वो टूपे चार्जेस रहता है ना, वो कुरियर बॉय को देने के लिए लगता है, इसलिए हम 250 रुपये लेते. नाही इचरू द्या मला अगोदर, माझ्या ना माझा मेहून आहे, त्यांना इचरू द्या मग सांगते. अरे यार, वो तुम्हारे मेहुने का यूट्यूब चॅनल है क्या? मॅडम ने ठुलेला आहे फोन, एकच मिनिट. हेलो हेलो. नहीं हेलो मैम, मेरे को बताओ, तुम्हारे मेहने का यूट्यूब चैनल है क्या? तुम्हारे पति का है क्या? तुम्हारा सेल्फ है? रहने दो, आप पहले भेजो तो बाद में भेजने के बाद आपको देती ना मेरी, क्या तुम्हारा चार्जर से वो. अरे यार, हम वो इससे कैसे भेज सकते हैं? वो टीसी के लिए चार्जेस लगता है ना. नहीं, ऐसा बहुत कॉल आता है क्योंकि हम पहले से फंस गए, ऐसा पहले करते हैं ना, पहले से पैसा नहीं देते हम, चार्जर का पैसा पहले से नहीं भेजते. मॅडम, तुमचा खूप लोकांतून नंबर आलेला आहे, 100 लोकांतून तुम्ही 1 नंबरला आलेला आहात आणि तुम्हाला गिफ्ट भेटलेला आहे. तुम्हाला गिफ्ट पाहिजे का नको एवढं सांगा. नाही, नको आहे आम्हाला गिफ्ट, पहिले पैसे नाही आम्ही देत. पहिले तुम्हाला लगेच ह्याने नंबर पाठवत असाल तर प्रेमाने लोक आणून देतात गिफ्ट आम्हाला, तर 250 रुपयाचा एवढी मोठी गाडी तुम्ही पाठवता आणि 250 रुपयाचा चार्जर मागताय म्हणल्यावर. आओ, तो गिफ्ट कंपनी कडून राहते आणि कंपनी काय करते, मोठ्या मोठ्या कंपनीला. कुठली कंपनी मी फेसबुक ह्याला बघते, मी कुठली कंपनी आहे. अहो, युट्यूब कंपनी आहे आपली. तुम्ही युट्यूब वरती काम करता ना?
हा करू द्या आपण युट्यूब कंपनी करू कसं येईल पण कोणत्या कंपनीचे काय चार्जेस कोणत्या कंपनीचे सगळं डिटेल पाठव कसं यायचे सांगा आधी हे मी बघा, बघू. हा कॉल नीता झुरुंगेलाच लागलेला आहे ना, हा हा तर कॉल तर बरोबर लागला. मग मॅडम तुम्हाला माहिती असून न माहिती असल्यासारखं कसं काय करताय तुम्ही? हा माहिती असल्या करताय पण तसं चार्जेस वगैरे पैसे आम्ही अगोदर आल्यानंतर देतो तसं डायरेक्ट नाही पाठवत आधी. तर सांगा मला, मग मी गिफ्ट पाठवतो तुम्हाला तशीच. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हिरो होंडा बाईक पाहिजे का फ्रीज पाहिजे का टीव्ही पाहिजे? आम्हाला हिरो होंडा बाईक पाहिजे. हिरो होंडा बाईक पाहिजे का तुम्हाला? मॅम तुम क्या करो, वो छोटा बच्चा बोल रहा है ना, उसके पास कॉल दो, मैं उसको अच्छे से बोलूंगा. छोटा नहीं है वो, छोटा नहीं है वो, इंजीनियरिंग पढ़ रहा है वो, छोटा नहीं है वो, इंजीनियरिंग है वो. अच्छा, वो इंजीनियरिंग करता है क्या? हाँ तो ठीक है, तो उसके पास मेरा कॉल दे सकते हो क्या आप? हाँ बोलो बोल रहे थे करो नहीं बोलो. हाँ ठीक है, तो सुने ना भाई, हाँ चाहिए क्या आपको पार्सल वो गिफ्ट? हाँ आप गिफ्ट दे दो, अभी इधर गाड़ी आने के बाद आपको पैसे देते हैं. ये सुनो, तुम अच्छे से सुनो, तुम अच्छे से सुनो, हमारे को गाड़ी ट्रांसफर करने के लिए चार्जेस लगता है अलग, टूफे लगता है. आओ 250 रुपये तुमको ज्यादा नहीं. नको नको आमच्याकडे काही मकर झुरुंगे मॅडम म्हणजेच आपल्या नीताताई कॉल कट करतायत बर का? मला वाटतंय त्यांनी मला ओळखलेलं नाही. मजा तर भरपूर येणार आहे, मी अजून पुढे चालून फसवत जाणार आहे. बघा तुम्ही त्यांना परेशान करून सोडणार आहे. उचलत नाही बर का, आता कसं फसवतो नुसतो बघा तुम्ही. हेलो, हेलो. आपको ये सब झूठ लग रहा है क्या? हमको नहीं चाहिए बोल रहे. अरे यार अच्छे से बोलो, अरे यार मेरे कुछ नहीं बोल रहे. क्या हुआ यार तुम्हारे को ऐसे बोलने को? आपका नंबर पुलिस को दो के मैं. पुलिस को मत दो, मैं क्या बोल रहा हूँ? अरे भैया मैं काय बोलतोय, तू भैया भी काय नहीं मी काय बोलतोय तू ऐकून तरी घे ना थोडं. आम्हाला ऐकायचंच नाही ना पण. अरे पण माणूस धर्म म्हणून का ऐकता का नाही तुम्ही? समोरचा माणूस काय बोलतोय का तुम्ही? तुमचं ऐकतोय बोल. मी काय म्हणतो अगोदर ऐका, नंदू मोरे तुमच्या ओळखीचे आहेत का? काय नंदू मोरे तुमच्या ओळखीचे आहेत का? हो. तर त्यांचा सुद्धा सेकंड नंबर आलेला आहे, त्यांना KTM गाडी लागलेली आहे. तुम्ही खोटं वाटत असेल तर त्यांना कॉल करून विचारू शकता. अगं नंदू मोरे आहे वाटते त्यांचा आवाज आहे. हॅलो. हा बोला ना. हा बोला बोला. अहो मॅडम तुम्हाला पार्सल गिफ्ट पाहिजे का नको हे इतकं सांगा. नकोय पार्सल गिफ्ट गिफ्ट नकोय आम्हाला. काय नको? नको ऑलरेडी माझ्याकडे दोन गाड्या आहेत. अहो तुम्ही रवी गाड्या ठेवायला जागा नाही आमच्या इथं. तुम्ही रवी शिंद्याला पण इन्फॉर्मेशन विचारू शकता आणि नंदू मोऱ्याला पण विचारू शकता, मनीषा जाधवला सुद्धा विचारू शकता. येस येस सगळी माझी पाहुण्यात आहेत त्याच्यामुळे काय आम्ही जास्त गाड्या ठेवायला नकोय आम्हाला. टीव्ही पाठवून द्यायचा आता प्रेमापोटी तर टीव्ही पाठवून द्या तुम्ही. टीव्ही आमचा ऑलरेडी खराब झालेला आहे, तुम्ही टीव्ही पाठवून देऊ शकता. अहो मग तुम्ही दाजीला मागू शकता ना टीव्ही, आपले सुनील दाजी
मस्त चांगली नोकरी करतात ना, त्यांच्याकडून घ्या ना टीपी. पोर आमची चिडली होती, पोलीस कंप्लेंट द्यायला लागली त्याच्यामुळं. कसं होतं माहितीये का, तुम्हाला काय बोलण्यास थोडा राग आला असेल, पण काय होत्यात असे ऑलरेडी ना खूप कॉल येतात कंपन्यांकडून, कॉल येत असतात रोज. त्याच्यामुळे काय आहे, जस्ट आम्ही कॉल उचलत नाही, फसवतात लोक, हे मागतात तो नंबर मागतात, त्याच्यामुळे आम्ही जास्त फोन देत नाही. अहो तुम्हाला दुसरी लोक फसवत असतील, वेगवेगळ्या कंपन्या फसवत असतात, पण आपलं युट्यूब हे फ्रॉड आहे का? युट्यूब कोणाला फसवत का? युट्यूब नाही फसवणार, हे बरोबर आहे. नंबर येऊ द्या, पण ऑलरेडी आम्हाला दादा गाडी आली आहे. आणि तुम्हाला लईच असं वाटत असेल की तुमच्या नीताताईला काय टीव्ही देऊशी वाटत प्रेमाने, तुम्ही ती देऊ शकता. तर ठीक आहे मॅडम, मी तुमची टीव्ही तुमच्या पार्सल वरती पाठवून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पुण्यामध्ये लक्ष्मीनगरला राहता का? लक्ष्मीनगर हो. हा ठीक आहे मॅडम, मी तुमची माहिती इन्क्वायरी करतोय. हा तर तुम्हाला एक ओटीपी येईल, तो ओटीपी देऊ शकता का तुम्ही? नाही नाही, ओटीपी नाही पाठवू शकत आम्ही. का नाही? अहो ओटीपी हा काही आम्ही पाठवू शकत नाही. ओटीपी किंवा आल्याला कुणी काय केलं, ओटीपी देऊ शकत नाही आम्ही. एवढं आम्हाला सांगितलं नाही, त्याच्यामुळे ना तुम्हाला लईच असे वाटत असं, तुम्ही कोंडवा बुद्रुकला या, नंतर आल्यानंतर इथं फोन करा आणि मग गाठ घ्या. अहो तसं नाही मॅडम, तुम्ही माझं समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचा ओटीपी दिल्याशिवाय तुमचं बक्षीस व्हेरीफाय होणार नाही. नाही नाही, ओटीपी मिळणारच नाही तुम्हाला. ओटीपी आम्ही पाठवू शकत नाही, तसं आम्हाला हेच आहे. अहो पण बक्षीस जर तुमचं व्हेरीफाय नाही केलं तर मी कसं पाठवणार आहे? पाठवू नका तुम्ही बक्षीस, तुम्ही डायरेक्ट इथे या, पुण्यामध्ये या. तर आम्ही येऊ शकत नाही, आमचं सध्या हेड ऑफिस दिल्लीला आहे. दिल्ली ते पुणे हा प्रवास आम्ही कसं करू शकणार आहे? रेल्वे रेल्वे पाठवून द्या. मग त्या केरळला कसल्या रेल्वेचा अपघात झाला? आमचा अपघात झाला तर आम्ही काय करणार? मोठं मोठं हॉस्पिटल आहे तिथं पुण्याला. म्हणजे तुम्हाला आम्हाला लवकरच वरती पाठवायचं आहे का? नाही नाही नाही, वरती पाठवायचं काय हे नाहीये. काय सांगू का, हा आज काय सगळे का, आज अपघात काय सारखे होत नाही, ते कधीतरी ती नशीब लागते. तुमचं काय नाही होणार, तुम्ही या पुणे स्टेशनला या. म्हणजे तुम्हाला पार्सल पाहिजे का नको का? मी कंपनीला वापस पाठवून देऊ, आता सांगा. पार्सल तुमच्या पाशी घेऊन ठेवा, आमच्या नावाने, युट्यूबच्या नावाने. अहो तुम्हाला तसं कसं घेता येईल? आम्ही पण एक नोकरी करतो युट्यूब टीम करून, तिथे व्हेरीफाय केलं जातं, नंतर तुम्हाला पार्सल भेटतं. आम्ही आमच्याजवळ कसं ठेवणार आहे? वाईट ठेवा, टीव्ही पाठवायला दिलं लय वाटत असेल ना युट्यूबला खरंच. तर दिवशी टीव्ही तर पुण्यामध्ये तुम्ही या, घेऊन या डायरेक्टली, कोणत्या कंपनी तर्फे पाठवा. असं डायरेक्ट आम्ही ओटीपी वगैरे काही पाठवू शकत नाही, सांगू पण शकत नाही. अहो तुमचं किती प्रेम आहे लोकांवरती. अहो नीता झुरुंगे हे तुमचं युट्यूब चॅनल आहे, लोक खूप तुमचे व्हिडिओ पाहतात, आणि तुम्ही एका ऑफिसरशी असं बोलताय का? असं बोलत नाहीये मी तुमच्याशी, राग मानू नका, पण मी ओटीपी देऊ शकत नाही दादा तुम्हाला. मी सांगते ओटीपी दुसरी कोणचीच माहिती देऊ शकत नाही मी. काय तुमच्या बँकेत किती लाख रुपये तुमच्या नावावरती, तुमच्या सिम कार्ड वरती किंवा तुमच्या अकाउंट वरती तुम्ही ओटीपी देत नाहीत? किती लाख नसू द्या, 10 रुपये बी असू द्या, पण मी ओटीपी देऊ शकत नाही. माझ्या अकाउंटला 10 रुपये असलं ना तर मी ओटीपी देऊ शकत नाही. काय प्रॉब्लेम? दिस इज प्रॉब्लेम. दिस इज प्रॉब्लेम आम्हाला सांगितलेला आहे आम्हाला बँकेवाल्यांनी, ओटीपी कुणालाही सांगायचा नाही. अहो पण बँकेकडून आलेला तुम्ही ओटीपी देऊ नका ना, हा ओटीपी तुम्हाला युट्यूब कडून येणार आहे. तरी पण नाही देऊ शकत मी. तर चलते राहू, ते आमचे दाजी कुठे गेलेत? आमचे दाजी गेलेत कामाला. बर बर, मग बाकी तुमचं काय चालू आहे? तुमचा व्हिडिओ बघतो बर का आम्ही. थँक्यू थँक्यू, धन्यवाद मनापासून, आभार आहे. पण मला वाटतंय तुम्ही मला ओळखलं नाही काही की. तुम्हाला मी ओळखल्या का वाटतंय बर का. हा हा हा, पण कसं आहे काय होते दिवसात मला असे 10 ते 12 फोन कंपन्यांचे येतात सारखं, त्याच्यामुळे जास्त कसं मी कसे काय होते ते कंपन्यांचं फोन ना असं येतात की जेणेकरून क्रेडिट कार्ड कुठं काय कार्ड, त्याच्यामुळे जास्त हे झालं नाही. काय दादा बोलताय तुम्ही, मला जरासा आवाज ओळख कसा वाटतोय तुमचा बरं. नाही नाही, तुम्ही ओळखलं नाही माझा आवाज. तो आपला इंजिनियर आहे ना, तुमचा मुलगा तो इंजिनियर आहे ना, त्यांनी थोडं माझा आवाज ओळखला. हा पकवतोय आपल्याला. तुम्ही नाही ओळखलं मला, तुम्ही नाही ओळखलं. ओळखलं ओळखलं तुम्हाला. अहो नाही नाही नाही, खरंच तुम्ही नाही ओळखलं. ओळखलो. चलते घ्या मग काढ. हा हा हा, चलते घ्या.